सध्या सर्वांना गणरायाच्या आगमनाचं वेध लागलंय. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आलाय, त्यामुळे घराघरात चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आहे. अनेकांची बाजारात गणेश मूर्ती पाहण्यासाठी लगबग देखील सुरू आहे. बाप्पाच्या मूर्तीला शोभेचं डेकोरेशन आणि आरास करण्यात सर्वजण रमल्याचं वातावरण घराघरात बाजारपेठात पाहायला मिळतंय. मात्र या गणेशोत्सवात तुम्ही घरगुती बाप्पाला फेटे परिधान किंवा नेसवू शकता. अगदी लहानात लहान ते मोठ्या आकाराच्या फेटे नेसवलेल्या मूर्ती बाजारात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यातील कलाकार अतुल नाजरे सध्या हे फेटे नेसवण्याचं काम करत आहेत. गल्लीपासून ते अगदी दिल्लीपर्यंत त्यांची चर्चा सुरू आहे. अतुल यांनी नव्या रूपात नव्या ढंगात गणेश मूर्तीचे अनोखे रूप साकारले. कापडी फेटाधारी आणि धोती नेसवून गणपती बाप्पांना नवा साज चढवलाय. पुण्याच्या धर्तीवर दिल्लीत देखील त्यांनी आकर्षक कापडी फेटा आणि धोती घालून गणरायाला साकारले. पुण्यात देखील शाडू आणि पीओपीच्या आकर्षक गणेश मूर्तींना वस्त्राने सजवण्याचं काम सध्या सुरू आहे. फेटे बांधण्याच्या कामात मी अपघाताने या कामामध्ये आलो. अपघाताने मी असं म्हणेल की एक 5 वर्षापूर्वी नुकताच हा फेटे बांधण्याचा ट्रेंड बाजारात आला होता. त्यावेळेस मी असंच माझ्या मित्राच्या एका स्टॉलवर सिंहगड रोडला बसला असताना येणारा प्रत्येक कस्टमर हा फेटा 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 अशी मागणी करत होता. मी मुळात हाडाचा वारकरी असल्यामुळे मला स्वतःला फेटा बांधता येत होता आणि मी दुसऱ्याला बांधू शकतो हे मला ज्ञात होतं. मग असंच त्या स्टॉलपासून केलेली सुरुवात. ते मी आत्ता सध्या ऑल ओव्हर पुणे सिटीमध्ये जिथं बाप्पा तिथं मी या कन्सेप्टनुसार जिथं बाप्पा असेल जोपर्यंत जिथपर्यंत मला शक्य होतं तिथपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करतो. किंवा ज्या ज्या स्टॉलमध्ये मी पुण्यातल्या काही ठराविक अशा स्टॉलमध्ये जाऊन मी माझी बाप्पाची सेवा करत असतो. माझा जो हा प्रवास आहे एका गल्लीतल्या एका स्टॉलपासून सुरू झालेला हा माझा प्रवास हा दिल्लीपर्यंत जाऊन पोचतो. गेली 3 वर्ष मी माझ्या कामाचा जो मुहूर्त आहे मुहूर्ताचा नारळ जो फुटला जातो तो दिल्लीमधून माझ्या कामाचा नारळ फुटला जातो. कसबा गणपती 2020 साली कसबा सार्वजनिक मंडळाचा गणपती 2020 साली पहिल्यांदा फेट्यामध्ये बसला आणि तो कसबा सार्वजनिक गणपतीला पहिल्यांदा फेट्या बांधण्याचा बहुमान हा मला मिळाला. त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानलेलेच आहेत. त्यानंतरून 2021 साली पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती या गणपतीला पण मी फेटा बांधण्याची सेवा दिलेली आहे. मी आजपर्यंत भाऊसाहेब रंगारींना फेटा बांधलेला आहे. राजाराम महाराज मित्रमंडळ छत्रपती राजाराम महाराज मित्रमंडळाच्या गणपतीला पण मी फेटा बांधलेला आहे. चिंचवडचं मोरया गोसावी समाधी मंदिरात पण आपल्या बाप्पाला पण मी फेटा बांधण्याची सेवा दिलेली आहे. मी 2 वर्षापूर्वी तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक मंडळाच्या प्रतिकृतीचं पहिल्यांदा ड्रेसिंगमध्ये मी आणली होती. आता यावर्षी मी पुण्याचा पहिला कसबा गणपतीला संपूर्ण पोशाख करण्याचं काम माझ्या हातून यावर्षी पहिल्यांदा घडलं आणि ते पण आज तागायत आजपर्यंत कसबा सार्वजनिक मंडळाच्या घरगुती प्रतिकृतीला आजपर्यंत कुणीही सोळं उपरणं आणि फेटा एकत्रितरित्या कुणीही बांधलेला नव्हता. तो बहुमान माझ्याकडे आलेला आहे. तिसरं पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या पण प्रतिकृतीला याच वर्षी मी फेटा सोळं आणि उपरणं बांधून मानाचे सलग 3ही गणपती वस्त्रात आणण्याचं काम यावर्षी माझ्याकडून झालेलं आहे.